नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण क्रम ओळखणे या घटकातील आकृत्यांची मालिका हा उपघटक अभ्यासणार आहोत त्यावर आधारित काही प्रश्न आता आपण येथे पाहूया प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा पहिली आकृती षटकोणाची आहे दुसरी आकृती जर पाहिली तर पंचकोण आणि आतमध्ये एक रेषा तिसरी आकृती चौकोन आणि त्या चौकोणामध्ये आतमध्ये दोन रेषा आहेत सुरुवातीची जी आकृती आहे ती षटकोणाची आहे सहा रेषांपासून बनलेली आहे दुसरी आकृती पंचकोणाची आहे पाच रेषा आणि आतील रेषा जर धरली तर सहा रेषा आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोण आतील रेषा दोन सहा रेषा म्हणजे या तीनही आकृत्या सहा रेषांचा समावेश त्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजेच चौथी जी आकृती आहे या चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा सहा रेषा असतील परंतु आता त्या कशा असतील त्या आता आपण येथे पाहूया पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर षटकोण दुसरी आकृती पंचकोण म्हणजेच दुसऱ्या आकृतीमध्ये आकृती काय झालंय की बाहेरील रेषेचा समावेश आतील आकृतीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय किंवा आतल्या भागामध्ये समावेश झालेला दिसतोय त्याच पद्धतीने पंचकोण आहे त्यानंतर आलाय चौरस किंवा चौकोण आलेला आहे आणि आत आतमध्ये दोन रेषांची भर पडलेली आपल्याला दिसते त्याच पद्धतीने प्रश्नचिन्हाच्या जागी त्रिकोणाची आकृती येईल चौकोण आहे म्हणजेच आकृती त्रिकोणाची येईल एक रेषा कमी परंतु आतमध्ये तीन रेषा असायला हव्यात त्रिकोणाच्या आतमध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये जर पाहिलं तर त्रिकोण आहे परंतु आतमध्ये दोन रेषा आहेत त्यामुळे ते उत्तर नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये आतमध्ये एकच रेषा आहे पर्याय क्रमांक तीन आणि चार मध्ये आतमध्ये तीन तीन रेषा आहेत मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती तर आतील ज्या रेषा असतील या आतील रेषा एकमेकींना छेदणाऱ्या असल्या पाहिजेत पर्याय क्रमांक चार मधील त्रिकोण जो आहे या पर्याय क्रमांक चार मधील त्रिकोणामधील ज्या काही रेषा आहेत त्या एकमेकांना छेदलेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे तुमच्या समोर प्रश्न आकृती दिसते पहा आणि उत्तर आकृती पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर चौकोण आहे त्यामध्ये आतील रेषांमुळे चार भाग झालेले आहेत दोन रेषांमुळे पहिल्या आकृतीतील जो वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं स्थान दुसऱ्या आकृतीमध्ये विरुद्ध बाजूला गेलेलं आहे आणि त्याच्या जागेवरती नवीन चिन्ह म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी आकृती मिळालेली आहे त्यानंतर काय झालंय गुणाकाराचं जे चिन्ह असेल या गुणाकाराच्या चिन्हाच्या जागी काय येणार आहे नवीन चिन्ह येणार आणि गुणाकाराचं चिन्ह विरुद्ध बाजूला जाईल वर्तुळाचं चिन्ह पुढच्या घरामध्ये जाताना आपल्याला दिसते अशा पद्धतीने आपल्याला तिसरी आकृती येथे मिळालेली आहे चौथ्या आकृतीमध्ये जर विचार जर केला चौथी आकृती आपल्याला मिळवायची आहे -ची प्रश्नचिन्हाच्या जा जागी येथे प्लसचं जे चिन्ह आहे हे प्लसचं चिन्ह कुठे जाईल विरुद्ध बाजूला जाईल गुणाकाराचं चिन्ह वरच्या बाजूला जाईल अशा पद्धतीने गुणाकाराचं चिन्ह वरच्या बाजूला परंतु हे जे घर आहे या घराच्या ठिकाणी वर्तुळाचं चिन्ह येणार नाही कारण या घरामध्ये नवीन चिन्ह जे आहे हे नवीन चिन्ह येतं म्हणजेच हा वर्तुळ त्याच्या विरुद्ध बाजूला जाईल आणि नवीन चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला मिळतंय रंगवलेलं वर्तुळ पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे येथे आकृत्यांचं निरीक्षण करायचंय पहिली लंब वर्तुळाची त्या ठिकाणी आकृती आहे आतमध्ये चिन्ह आहे नंतर आयत आहे पुन्हा लंबवर्तुळ आलेलं आहे म्हणजेच पुन्हा काय येईल आयतील म्हणजे असा क्रम आहे लंबवर्तुळ आयत लंबवर्तुळ पुन्हा आयतील पर्याय क्रमांक दोन आणि तीन आयताच्या संदर्भातले आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि चार बाद झालेले आहेत परंतु आता इथे आपल्याला आतील चिन्हाचा विचार करायचा आहे पहिल्यामध्ये जर विचार जर केला प्लस मायनस प्लस आहे वरील चिन्ह त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि दोन शिल्लक राहिलेले आहेत पाप मायनस आणि प्लस पुढील आकृतीमध्ये लंबवर्तुळामध्ये काय झालंय वरचं जे चिन्ह आहे मायनस ते गेलेलं आहे प्लस शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे पुढील आकृती जी आहे या पुढील आकृतीमध्ये प्लसचं चिन्ह राहणार नाही म्हणजे कुठलंही चिन्ह राहणार नाही दोन तीन मध्ये तर कुठलंही चिन्ह नाही मग याच्यामध्ये वेगळेपणा काय आता इथे बाहेरील रेषांचा विचार करायचा आहे या ज्या बाहेरील रेषा आहेत त्या इथे आडव्या स्थितीमध्ये आपल्याला तिथे दिसतात पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये तशी स्थिती आपल्याला दिसते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया येथे जर पाहिलं तर वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचे आतील रेषेमुळे दोन भाग झालेले आहेत उजवा भाग डावा भाग त्यापैकी जर पाहिलं तर डाव्या भागामध्ये आपल्याला चिन्ह दिसतात अधिक आणि गुणाकाराचं पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलंय प्रश्न आकृतीमध्ये एकूण अधिकचे चिन्ह किंवा बेरजेचे चिन्ह तीन आहेत गुणाकाराचे चिन्ह तीन आहेत पर्याय क्रमांक दोन किंवा प्रश्न आकृती दोन मध्ये जर पाहिलं तर उजव्या बाजूला त्यातील एक चिन्ह उजव्या बाजूला गेल्याचं आपल्याला दिसतंय तिसरी जी आकृती आहे या तिसऱ्या आकृतीमध्ये गुणाकाराचं चिन्ह जे आहे ते डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आल्याचं आपल्याला दिसतंय चौथी जी आकृती असेल प्रश्न आकृती या प्रश्न आकृतीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी उजव्या बाजूला त्या ठिकाणी अधिकचं चिन्ह येणार आहे म्हणजेच उजव्या बाजूला आपल्याला दोन अधिकचे चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह पाहायचं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये जर पाहिलं तर दोन गुणाकाराचे चिन्ह आहे एक अधिकचं त्यामुळे ते बाद झालंय तिसऱ्या आकृतीमध्ये सर्व गुणाकाराचे चिन्ह आहे तेही बाद झालंय पर्याय क्रमांक चार मध्ये जर पाहिलं तर तिने प्लस आहेत किंवा बेरजेचं चिन्ह आहे तेही बाद झालेलं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये दोन अधिकचे चिन्ह आहेत आणि एक गुणाकार अगदी बरोबर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक एक, एक, एक। प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचंय पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं वर्तुळ आहे आतील भागामध्ये एकूण चार रेषा आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर आतील एक रेषा कमी झालेली आहे आणि घटिवत एका वर्तुळाची बाहेरच्या बाजूला भर पडल्याचं आपल्याला दिसते पुढे तशाच पद्धतीने आतमध्ये एक रेषा कमी झालेली आहे आणि त्या ठिकाणी तिसरी जी प्रश्न आकृती आहे या तिसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये घटीवत पाव भाग आपण म्हणूया की त्यामध्ये वर्तुळाची भर पडल्याचं आपल्याला दिसतंय पुढे सुद्धा पुढील आकृतीमध्ये वर्तुळ जो आहे या वर्तुळामध्ये एकच रेषा राहणार आहे आणि गटिवत पुन्हा पाव भागामध्ये एक वर्तुळ त्या ठिकाणी समावेश होणार आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे यामध्ये जर पाहिलं तर तीन आकृत्या आहेत षटकोण पंचकोण वर्तुळ पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर आतील जी काही आकृती आहे ती बाहेरच्या बाजूला गेलेली आहे आणि बाकीच्या आकृत्या जशा आहेत तशाच राहिलेल्या आहेत म्हणजे वर्तुळाचं चिन्ह बाहेर गेलेलं आहे आणि त्यानंतर मग षटकोण आणि पंचकोण पुन्हा जर तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर पंचकोण बाहेर गेलेला आहे आणि त्या ठिकाणी वर्तुळ आणि षटकोण आहेच त्या स्थितीमध्ये आपल्याला दिसते आता चौथ्या आकृतीमध्ये काय होईल षटकोण काय होणार आहे बाहेर जाणार आहे षटकोण त्यानंतर येईल पंचकोण आणि नंतर वर्तुळ पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे दोन हजार एकोणीसची जी काही परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीचं दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करायचंय पहिल्या आकृतीतील ही जी तिरपी रेषा आहे डावीकडची ही तिरपी रेषा इथे कमी झालेली आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये उजवीकडची तिरपी रेषा आपल्याला कमी झालेली दिसते पुन्हा जर चौथ्या आकृतीमध्ये जर गेलं तर या ठिकाणची डावीकडची जी काही तिरपी रेषा आहे ती कमी झालेली आहे म्हणजेच पुढच्या आकृतीमध्ये उजवीकडची तिरपी रेषा जी आहे ती जाणार आहे म्हणजे फक्त खालचं चिन्ह हे जे आहे तेच शिल्लक राहणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो